रिव्हॉल्व्हरमधून अंदाधुंद गोळीबार करून फरारी झालेल्या मानसिंग बोंद्रेला जुना राजवाडा व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्याला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. 13 डिसेंबरच्या मध्यरात्री मानसिंग विजय बोंद्रेने रंकाळा तलाव परिसरात अंधाधुंद गोळीबार करून दहशत माजवली होती. कोल्हापुरातील दसरा चौक येथील श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्था आणि शेतजमिनीच्या वादातून त्याने हा गोळीबार केल्याची तसेच आपल्याला धमकावल्याची फिर्याद त्याच्या चुलत सावत्र भाऊ अभिषेक चंद्रकांत उर्फ सुभाष बोंद्रे यांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात दाखल केली होती. मात्र मानसिंग बोंद्रे फरारी झाला होता. त्याने अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी प्रयत्न केले होते, परंतु जिल्हा व उच्च न्यायालयाने त्याचा अर्ज फेटाळला होता. शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास तो आंबाघाट परिसरात आल्याचे पोलिसांना कळताच त्याला अटक करण्यात आली. यापूर्वी त्याचा साथीदार यदुराज यादव याला अटक करण्यात आली होती. जिल्ह्यात गेल्या 24 तासात 369 कोरोना बाधितांची भर पडली आहे. सध्या जिल्ह्यातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 1993 वर पोहोचली आहे. समाजाने दिलेल्या देणगीतूनच येथील बाल कल्याण संकुलातर्फे काम करणाऱ्या महिलांसाठी बांधण्यात येणाऱ्या वसतिगृहाची टोलेजंग इमारत उभी राहत आहे. संस्थेच्या चांगल्या कार्याची दखल घेऊन आजपर्यंत देणगीतूनच 69,56,000 रुपये समाजातून उभी राहिले आहेत. परंतु यासाठी अजून किमान 1.5 कोटी रुपयांची गरज असून त्यासाठी संस्थेने मदतीचे आवाहन केले आहे. महापालिकेच्या अतिक्रमण विभागामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील महावीर उद्यान ते बसंतबहार रोडवरील बंद अवस्थेत असलेल्या विनापरवाना 24 हातगाड्या व 5 केबिनवर कारवाई करण्यात आली. जिल्ह्यात शुक्रवारी 68 जण कोरोनामुक्त झाले. कोल्हापूर शहरात 194 तर इचलकरंजीत 33 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 1,993 आहे. त्यापैकी 160 जण शासकीय तसेच खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. उर्वरित 1,833 जणांवर घरीच उपचार सुरू आहेत. महापालिकेच्या 7 भरारी पथकामार्फत सार्वजनिक ठिकाणी नियमांचं उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर कारवाई करत दंड वसूल करण्यात आला आहे. या कारवाईमध्ये 9 हातगाड्या महापालिकेच्या वतीने जप्त करण्यात आल्या, तर 15 हातगाड्या व 5 केबिन स्वतःहून मालकांनी काढून घेतल्या. ही कारवाई 1 JCB, 3 ट्रॅक्टर ट्रॉली व 35 कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने करण्यात आली. प्रशासक डॉक्टर कादंबरी बलकवडे, अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर व शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांच्या मार्गदर्शनाखाली सदरची अतिक्रमण कारवाई करण्यात आली. पोलीस मुख्यालयातील उद्यानात पोलीस दलाच्या वतीने शहीद स्तंभ उभारण्यात येणार आहे. याशिवाय उद्यानाची दुरुस्ती व उद्यानातील 303 फूट उंचीचा ध्वजही फडकावण्यात येणार आहे. 21 ऑक्टोबर 1959 रोजी लडाख येथे चीनच्या सैनिकांसोबत लढताना केंद्रीय राखीव दलाच्या 10 जवानांनी प्राणाची आहुती दिली होती. त्यांच्या स्मृती चिरंतन राव्या यासाठी 21 ऑक्टोबर हा दिवस देशभर पोलीस हुतात्मा दिन म्हणून पाळण्यात येतो. या दिवशी कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने पोलीस कवायत मैदान येथे तात्पुरत्या स्वरूपात स्तंभ उभारून शहीद दिन कवायत होतो. यासाठी कायमस्वरूपी शहीद स्तंभ असावा अशी संकल्पना पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांची होती. त्यातून तसा प्रस्ताव पालकमंत्री सतेज पाटील यांच्याकडे देण्यात आला होता. त्याला त्यांनी मान्यता दिल्याने या शहीद स्तंभाचे काम सुरू करण्यात आले आहे. दरम्यान उद्यानात असणारा राज्यातील 2 नंबरचा सर्वात उंच ध्वज सन 2019 पासून पुली तुटल्याने फडकावला जात नाही. सध्या ती पुली बसवून ध्वज ही फडकावण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. महापालिकेच्या 7 भरारी पथकामार्फत सार्वजनिक ठिकाणी नियमांचं उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर कारवाई करत दंड वसूल करण्यात आला आहे. ते विना मास्क फिरणाऱ्या 92 नागरिकांकडून 46,000, सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणाऱ्या एकाकडून 1,000 व सोशल डिस्टन्स न ठेवलेल्या एका नागरिकाकडून 1,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. शहरातील एकूण 94 नागरिकांकडून 48,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. प्रशासनाने दिलेल्या सर्व नियमांचे पालन करण्याचे आवाहन महापालिका प्रशासक डॉक्टर कादंबरी बलकवडे यांनी केले आहे. कुडित्रे येथून 15,000 रुपये किमतीची दुचाकी चोरट्यांनी चोरून नेली. या प्रकरणी शरद सरदार पाटील यांनी करवीर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. शरद पाटील हे घरगुती कामानिमित्त कुडित्रे येथील एका साखर कारखान्याजवळ गेले होते. त्यावेळी त्यांनी त्यांची 15,000 रुपये किमतीची दुचाकी या परिसरात लावली होती. ही दुचाकी चोरट्यांनी चोरून नेली. या प्रकरणी शरद पाटील यांनी अज्ञात चोरट्यांविरोधात करवीर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. राखीव पोलीस दलातील एका पोलिसाची 25,000 रुपये किमतीची मोटरसायकल चोरट्यांनी पळवून नेली. या प्रकरणी बाबासाहेब गणेश ढाकणे यांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. बाबासाहेब ढाकणे हे पीरवाडी येथील पोलीस कॅम्पमध्ये राहतात. सकाळच्या सुमारास ते नवीन वाशी नाका परिसरात गेले होते. त्यावेळी त्यांनी त्यांची 25,000 रुपये किमतीची मोटरसायकल रस्त्याच्या कडेला लावली होती. ही मोटरसायकल चोरट्यांनी पळवून नेली.
या प्रकरणी बाबासाहेब ढाकणे यांनी अज्ञात चोरट्यांविरोधात जुना राजवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. छत्रपती शिवरायांच्या अवमानाविरुद्ध लढणाऱ्या 38 मराठी तरुणांवर कन्नड प्रशासनाने राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे. त्यांना न्याय मिळावा यासाठी मराठा महासंघाने भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे मागणी केली आहे. छत्रपती शिवरायांच्या अवमानाविरुद्ध लढणाऱ्या 38 मराठी तरुणांवर कन्नड प्रशासनाने राजद्रोहाचा गुन्हा दाखल केलाय. हे तरुण गेले महिनाभर तुरुंगात खितपत पडले आहेत. या तरुणांना न्याय मिळावा अशी मागणी मराठा महासंघाच्या वतीने भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे करण्यात आली. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी भाजपने उमेदवारी द्यावी अशी मागणी माणिक पाटील सुयेकर यांनी केली आहे. माणिक पाटील हे विधानसभा परिषदेच्या पुणे पदवीधर मतदारसंघात गेल्या 20 वर्षांहून अधिक काळ कार्यरत आहेत. त्यांनी तेथील प्रत्येक निवडणुकीसाठी मतदारांना मतदान हक्क मिळवून देण्यासाठी नेहमीच प्रयत्न केले आहेत. 2014 साली त्यांनी सत्ताधारी काँग्रेस पक्षाचा व आपल्याकडे असलेल्या महामंडळाचा राजीनामा देत पुणे विधानसभा मतदारसंघात आमदार चंद्रकांत पाटील यांना केलेली मदत अतिशय महत्वपूर्ण ठरली होती. आता पुन्हा एकदा त्यांनी कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी भाजपकडे उमेदवारीची मागणी केली आहे.